Now the second method of solving simultaneous equations is substitution method. Substitution method. Substitute म्हणजे त्याऐवजी ठेवणे. तर याचा अर्थ लक्षात घ्या, जसं क्रिकेट टीम मध्ये समजा रोहित शर्मा आजारी पडलेला आहे, तर त्याचा सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून त्या ठिकाणी रहाणे किंवा आणखी इतर कोणते खेळाडू असेल. तसंच या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, तर हे जे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले असतील, या दोन इक्वेशन मधून या ठिकाणी बघा की हे जे पहिलं इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू फोर आणि दुसरं इक्वेशन दिलेलं टू एक्स मायनस फाय वाय इक्वल टू वन, तर तुम्हाला सर्वात पहिली स्टेप याच्यामध्ये काय करायची आहे की कोणत्याही एका इक्वेशनचा उपयोग करून एका व्हेरिएबलची किंमत दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये काढायची. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एनी वन व्हेरिएबल इन द फॉर्म ऑफ अदर व्हेरिएबल, देन सबस्टिट्यूट दॅट व्हॅल्यू इन अनदर इक्वेशन, आणि ती जी किंमत काढलेली आहे ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. यू विल गेट लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, तुम्हाला पुन्हा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळेल. And after solving that, you will get the value of that variable. Again, re-substitute that value, you will get the value of another variable. जसं आता या ठिकाणी हे इक्वेशन दिलेलं आहे, हे दोन इक्वेशन दिलेले आहे, जे आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. तर याच्यामध्ये बघा आता मी काय करतो ते लक्षात घ्या. हे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर हे जे इक्वेशन दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही एक तर एक्स ची किंमत वायच्या फॉर्म मध्ये काढा किंवा वायची किंमत एक्सच्या फॉर्म मध्ये काढा. इथं दोघांची किंमत काढणं सोपं आहे, पण याच्यामध्ये आपण काय ऑब्झर्व करायचं ते लक्षात घ्या की ज्याचा कोएफिशियंट वन असेल, ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट वन असेल, त्याची किंमत काढायला सोपं होतं. इथं सुद्धा तुम्ही काढू शकले असते, पण इथं एक्सचा कोएफिशियंट टू आहे म्हणून थोडं ते तुम्हाला अवघड जाईल. म्हणून या ठिकाणी आता बघा, एक्सचा कोएफिशियंट वन आहे, वायचा सुद्धा कोएफिशियंट वन आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही एका व्हेरिएबलची किंमत दुसऱ्याच्या फॉर्ममध्ये तुम्ही काढू शकता. जसं मी इथं काढतो आता बघा, देअरफोर एक्स इज इक्वल टू, आता हा एक्स प्लस वाय हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना तो मायनस होईल, म्हणून एक्स इज इक्वल टू फोर मायनस वाय. एक्स इज इक्वल टू फोर मायनस वाय. आता ही एक्सची जी किंमत काढली आपण ती या इक्वेशन वरून काढलेली आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू फोर बरोबर. ही किंमत पुन्हा इथे ठेवायची नाहीतर शेवटपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही. ही किंमत आता या दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची, म्हणजे एक्स ची जी किंमत आहे ती इथे ठेवा, टू एक्स मायनस फाईव्ह वाय इज इक्वल टू वन. मग इथे मी असं लिहितो, सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू फोर मायनस वाय इन द इक्वेशन 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. ही x ची जी किंमत आहे ती 2x मायनस 5y इज इक्वल टू 1 या इक्वेशन मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायची. मग आता या ठिकाणी बघा मी काय करतो ते, तर बघा देअरफोर 2 इंटू, आता x ची किंमत मी टाकतो इथं 4 मायनस y, म्हणजे 4 मायनस वाय मायनस फाईव्ह वाय इज इक्वल टू 1. आता हे जे इक्वेशन मिळालं तुम्हाला एक्स इक्वल टू 4 मायनस वाय, याला मी इक्वेशन नंबर 1 देऊन टाकतो. आता या ठिकाणी बघा, 2 इंटू 4 मायनस वाय मायनस फाईव्ह वाय इज इक्वल टू 1. नाउ सॉल्व दिस ब्रॅकेट, देअरफोर 2 इंटू 4 दॅट इज 8 मायनस 2 इंटू वाय दॅट इज 2 वाय मायनस फाईव्ह वाय इज इक्वल टू 1, अँड देअरफोर 8 मायनस 7 वाय इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ते लक्षात घ्या, हा मायनस 7 वाय तिकडे ट्रान्सफर करा आणि हा 1 इकडे आणा, देअरफोर 8 मायनस 1 इज इक्वल टू 7 वाय, देअरफोर 8 मायनस 1 दॅट इज 7 इज इक्वल टू 7 वाय. यू कॅन राईट एज दॅट इज 7 वाय इज इक्वल टू 7 अँड देअरफोर वाय इज इक्वल टू 7 अपॉन 7 and therefore y is equal to 1. 7 7 will cancel, answer is 1. म्हणजे इथं तुम्हाला याच्यावरून हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळालेलं होतं, 7y is equal to 7, याच्यावरून तुम्ही y ची किंमत काढली, y is equal to 1.
आता ही जी y ची किंमत आलेली आहे 1 ती या इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. या पहिल्या इक्वेशन मध्ये ती किंमत सबस्टिट्यूट करा तर तुम्हाला काय मिळेल बघा. देयरफोर x इज इक्वल टू 4 minus 1 and therefore x is equal to 3 and therefore solution of given simultaneous equations is x is equal to 3 and y is equal to 1. तर या पद्धतीने तुम्ही या केली सबस्टिट्यूशन मेथडने हे उदाहरण सॉल्व करू शकता. पुन्हा लक्षात घ्या काय केलं होतं आपण एका व्हेरिएबलची किंमत दुसऱ्याच्या फॉर्म मध्ये काढली म्हणजे x ची किंमत y च्या फॉर्म मध्ये काढली ही किंमत दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली. दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळालं म्हणजे 7y = 7 हे सॉल्व केलं ही किंमत एका व्हेरिएबलची मिळाली. ही किंमत पुन्हा तुम्ही हे जे इक्वेशन नंबर 1 होतं त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचं सोल्युशन या ठिकाणी मिळालेलं आहे.